दिवाळी फराळातील सगळ्यांचे आवडते खारे शंकरपाळे ह्या करण्याच्या अनेक पद्धती आहेत आज आपण अजून एक नवीन पद्धत बघणार आहोत आज मी हे शंकरपाळे कणकेचे करते आहे आणि त्यामध्ये मोहन म्हणून घरचं केलेलं पांढरं लोणी घालणार आहे एक वाटी कणिक घेतली आहे मी त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा चवीपुरतं मीठ आणि ओवा हातावर चोळून थोडासा घातलेला आहे त्यानंतर एक चमचा भरून घरचं पांढरं लोणी घातलं आहे आता हे लोणी कणकेला आपण व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळीकडे नीट लागेल अशा पद्धतीने ते चोळून घेणार आहोत आणि जेव्हा कोरडी कणीत आपण हातात घट्ट दाबून बघू त्यावेळेला जर त्याचा मुटका तयार झाला तर असं समजावं की आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे यामध्ये आता थोडं पाणी घालत घालत आपण ही कणिक घट्टसर भिजवून घ्यायची आहे ही कणिक आपल्याला घट्टच भिजवायची आहे सैल करायची नाही आहे कणिक जर सैल झाली तर शंकरपाळे मऊ पडतील त्यानंतर घट्ट भिजवली गणिक की आपण एक पंधरा ते वीस मिनिट हिला अशी झाकून ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनिट झाले की पुन्हा एकदा थोडीशी मळून घ्यायची आणि त्यातला एक गोळा घेऊन त्याची आपण पोळी लाटणार आहोत पोळी लाटण्यासाठी आपल्याला त्याला काही पीठ किंवा तेल लावायची गरज नाही यामध्ये अगदी बरोबर मोहन आपण घातलेला आहे त्यामुळे ती पोळी पोळपाटाला पोड़ चिकटणार नाही अशीच ही व्यवस्थित लाटल्या जाते फार जास्त जाड नाही आणि फार जास्त पातळ नाही अशी पोळी आपण ही लाटून घेतलेली आहे आता माझ्याकडे शंकरपाळ्यांची एक कातण आहे त्या कातणनी मी हे शंकरपाळे कापून घेणार आहे पहिल्यांदा आपण उभे उभे काप देऊन घेणार आहोत आणि त्यानंतर पोळपाट फिरवून आपण तिरपे त्याला काप देऊन डायमंड शेप त्याचे करून घेणार आहोत अशा प्रकारे आपले हे शंकरपाळे कापून तयार झालेले आहेत आणि आता ह्याला आपण सुटे करून घ्यायचे आहेत हे तो होईपर्यंत मी एकीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकदा तेल चांगलं गरम झालं की मग मध्यम आचेवरच आपण हे शंकरपाळे तळणार आहोत आता कापून कर घेतलेले शंकरपाळे मी सगळे पूर्ण पोळीचे शंकरपाळे मी कढईमध्ये एकदम घालणार आहे हे शंकरपाळे तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे असेच नुसते न हलवता खूप वेळ राहू द्यायचे यामध्ये झारा फिरवून ते व्यवस्थित हलवत हलवत आपल्याला तळायचे आहेत सतत हलवत राहिल्यामुळे ते सगळ्या बाजूंनी सारखे तळल्या जातात आणि त्याचा रंगही सर्व बाजूंनी सारखा येतो एकाच बाजूला जर जास्त वेळ आपण ते राहू दिले तर एका बाजूनी ते लाल होतील आणि दुसऱ्या बाजूला पांढरटसर राहतात आणि नीट तळलेही जाणार नाहीत तर अशा प्रकारे झारा गोल फिरवत फिरवत आपण ते तळून घेणार आहोत आणि त्याला तेलातच फार जास्त लाल आपण होऊ देणार नाही आहोत थोडेसे हलके बदामी रंगाचे झाले की आता आपण त्याला काढून घेणार आहोत कारण बाहेर काढल्यावरही ते आतल्या गरमीमुळे शिजत राहतात त्यामुळे मग त्याचा रंग अजून जास्त डार्क होतो आता हे काढायला तयार झालेले आहेत एका मोठ्या चाळणीमध्ये मी हे सगळे काढून घेते आहे म्हणजे त्यावरती जे काय एक्स्ट्रा तेल असेल ते निथळून जाईल कढईमध्येच आणि त्यानंतर आपण एका टिश्यू पेपरवरती ते काढून घेणार आहोत टिश्यू पेपरवर काढल्यानंतरही त्यातलं ते एक्सेस तेल जे आहे ते शोषलं जाईल तर या दिवाळीला हे वेगळ्या प्रकारचे लोणी शंकरपाळे तुम्ही नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना ते खूप आवडतील यातला एक शंकरपाळा आपण आता तोडूनही बघणार आहोत छान खुसखुशीत कुश शंकरपाळे झाले आहेत